आपल्याला कॉल आलेला. आणि जर अजून तुम्हाला काही माहित पाहिजे असेल तर आपल्या इकडचे वरिष्ठ तुम्हाला सांगू शकतील. तुम्ही कोणत्या कार्यालयात बोलताय? मुख्यमंत्री वॉर रूम मुंबई. वॉर रूम म्हणजे काय सर? मुख्यमंत्री वॉर रूम, सीएम वॉर रूम मुंबई. पण हे सरकारी कॉल आहे का भाजप पक्षाचा आहे सर? ह्याच्यात आहे, सरकारीच आहे. सरकारी कॉल कसा असेल? तुम्ही भाजपचं माहिती विचारताय ना? हा सर, आपण भाजपाचे बूथ अध्यक्ष आहात की नाही? कार्यकर्ते मी नाही, भाजपचा नाही, मी अध्यक्ष नाही. ओके, हॅलो सर, आपलं नाव बीजेपी कार्यकर्ता लिस्ट मध्ये असेल म्हणून आमच्या व्हेरिफिकेशन डिपार्टमेंटकडून आपल्याला कॉल आला होता. तुम्ही मुख्यमंत्र्यांचं नाव कशाला सांगताय मग? भाजपच्या कार्यालयात सांगा ना. हॅलो सर, मी मुख्यमंत्री वॉर रूम मधूनच बोलते. मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम, शासनाचा फोन तुम्ही भाजप कार्यकर्त्या कार्यालय कामासाठी वापरताय? हॅलो, हा बोला सर. मी मुख्यमंत्री वॉर रूम मधूनच बोलतेय. सर आपल्याला जर विश्वास नसेल ना तर आपला आता ज्या नंबरवरती आपण कॉल केलेला आहात ना तो नंबर जरी आपल्या इकडच्या वरिष्ठांना दिलात ना तरी ते तुम्हाला सांगू शकतो. पहिली गोष्ट, तुम्ही मला मिस कॉल दिला हे पण चुकीचं आहे ना सांगा. मी तुम्हाला कॉल करता व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट. कसलं व्हेरिफिकेशन करताय? मुख्यमंत्र्यांचं नाव सांगताय, मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधनं फोन करतो असं म्हणून सांगताय, वरनं मिस कॉल देताय आणि आलेला फोन तुम्ही उचलून तुम्ही आमच्या विषयी माहिती घेताय, नाव विचारताय, काय विचारताय, नेमकं तुम्ही कोण बोलताय? सर मी मुख्यमंत्री वॉर रूम मधूनच बोलते. मुख्यमंत्री वॉर रूम मधून सर आपल्याला विश्वास नसेल तर आपल्या तुमचं नाव सांगा बघू. मग माझं नाव मला विचार, तुम्ही विचारलं ना, तुमचं नाव काय? सर माझं नाव वैभवी आहे. वैभवी काय? नुसतंच काय वैभवी? सर माझं नाव वैभवी मोरे आहे. मी मुख्यमंत्री वॉर रूम मधून बोलते, मुंबई. मात्र बरोबर आहे, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु एक मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातनं किंवा वॉर रूम मधनं फोन येतो आणि तो मिस कॉल येतो आणि आम्ही कॉल बॅक करायचा. आम्ही आमच्या व्यवसायातनं, नोकरी कामाधंद्यातनं, बीजी मधनं मिस कॉल कोणाचा आला मुंबई मधनं पाहुण्याचा नातेवाईकांना, म्हणून आम्ही कॉल बॅक केला. तर तुम्ही आमची चौकशी करताय? सर आमच्या व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट कडून आपल्याला. व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट, मला तेच कळणं झालंय. मुख्यमंत्र्यांचं शासकीय, मुख्यमंत्र्यांचा कॉल हा शासकीय आहे. भाजप हे पक्ष आहे, ते काय शासकीय नाही, ते राजकीय पक्ष आहे. मग मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला फोन तिकडे वापरला जातो काय? मग हे मुख्यमंत्री सरांचं वॉर रूम आहे आणि सध्या जे बीजेपीचे कार्यकर्त्यांनी बूथ अध्यक्ष आहेत ना त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे. कसं व्हेरिफिकेशन तुमचं करायला पाहिजे का तुम्ही आमचं व्हेरिफिकेशन करताय? हा व्हेरिफिकेशन कुणाचं कोणी करायला पाहिजे? आम्ही करायला पाहिजे तुमचं ना? आमचंच करताय? काव खेड्यात राहणाऱ्या माणसांना काय सर? आम्ही गाव खेड्यात राहणाऱ्या माणसांना आमचीच चौकशी करतात, तुमची चौकशी आम्ही केली पाहिजे. ओके ठीक आहे सर. आपण जरी आता ज्या नंबरवरती कॉल केलाय ना तो जरी आपल्या वरिष्ठांना नंबर दिला किंवा पार्टी ऑफिसर. आमचे वरिष्ठ कोण सर? म्हणजे आपण बीजेपीचे कार्यकर्ते आहात की नाही? मी तोच विचारतोय. मी बीजेपीचा कार्यकर्ता आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं? सर आपल्या इकडून जे पार्टी ऑफिस कडून जी लिस्ट आली आहे त्यामध्ये आपले नाव असेल म्हणून आपल्याला कॉल आला होता. असेल म्हणता आहे का? असेल सर आपलं नाव आहे म्हणून आपल्याला कॉल आला होता. सांगा काय नाव आहे तिथे? वाचा तिथे काय नाव आहे बघा तिथे. सर आपल्या हॅलो तिथं वाचा ना काय नाव आहे माझं, वाचा ना तिथं. हा नंबर तुम्ही फोन केलाय ना मला, काय वाचा नाव वाचा बघू तिथं काय लिहिलंय. सर इथे सभा आहे आणि बूथ नंबर 128 हे देखील आहे आणि याचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्यासाठी आपल्याला कॉल आला होता. कुठला बूथ नंबर किती आहे? 228. आणि शिराळा विधानसभा आपली आहे की नाही? मी चिपळूण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहतो. सर आपल्याला इथे आमच्या व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट आपल्याला कॉल दिला त्यामुळे आपलं त्यामध्ये नाव होतं म्हणून आपल्याला कॉल आला होता. प्लीज तुम्हाला विनंती आहे यानंतर आम्हाला कॉल करू नका.
आम्ही आपला रोजगार धंदा करतोय, शेतीची कामं करतो, यानंतर आम्हाला काही कॉल करू नका आणि बीजेपी संदर्भात तर अजिबातच करू नका. ओके ठीक आहे सर, सॉरी सर. ओके धन्यवाद. ओके धन्यवाद.